हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञान या पुस्तकातील धातू आणि अधातू हा टॉपिक सुरू केलेला आहे. या टॉपिकमध्ये मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण धातूंच्या रासायनिक गुणधर्म आपण पाहत होतो, हो की नाही. धातूंचे रासायनिक गुणधर्म कोणते आहेत हे आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. त्यातील धातूंचे दोन रासायनिक गुणधर्म आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. कोणते होते हो दोन रासायनिक गुणधर्म? एक म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन किंवा इलेक्ट्रॉन स्वरूपण असं म्हटलं जातं. पहा, कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, सगळं डिटेल सांगितलेलं आहे त्याचं काय आहे ते. इलेक्ट्रॉन स्वरूपण हे का महत्त्वाचं असतं? कोणतंही एखादं कंपाऊंड असेल, कोणतंही एखादं संयुग तयार व्हायचं असेल, तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपण महत्त्वाचं असतं. इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनची वेगवेगळ्या कवचांमध्ये झालेली विभागणी, मूलद्रव्याच्या एखाद्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची वेगवेगळ्या कवचांमध्ये झालेली विभागणी, त्याला आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण असं म्हणतो, हो की नाही. द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हेरियस शेल्स, ओके, त्याला काय म्हटलं जातं? तर इलेक्ट्रॉन स्वरूपण. त्यानंतर आपण हे पाहिलेलं होतं की आयनांची निर्मिती कशा पद्धतीनं होते, हो की नाही. हे दोन पॉईंट्स आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण धातूंचा तिसरा रासायनिक गुणधर्म पाहणार आहोत, तो म्हणजे जेव्हा धातूंची अभिक्रिया ऑक्सिजनबरोबर होते तेव्हा त्याचा काय परिणाम होतो, ते काय तयार करतात, ही रासायनिक अभिक्रिया होते कशा पद्धतीनं हे आपण पाहणार आहोत. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत? ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया, अशाच पुढच्या देखील पाहणार आहोत. आत्ता सुरुवातीला आपण पाहूयात, जेव्हा धातू ऑक्सिजन बरोबर त्यांची अभिक्रिया होते तेव्हा काय होतं. ऑक्सिजन बरोबर, याला तीन नंबरचा आकडा टाकते मी, कारण की आपण दोन मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया, दी रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन, म्हणजे जेव्हा धातू ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट होतात तेव्हा काय तयार होतो. तर पहा, तुम्हाला एक मी साधं जनरल एक फॉर्म्युला सांगते, ओके. जनरल फॉर्म्युला काय आहे पहा, जेव्हा धातू ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट होतात किंवा जेव्हा धातूंची ऑक्सिजनबरोबर रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा काय होतं. पहा, धातू अधिक ऑक्सिजन, हां, ते काय तयार करणार आहेत? धातूंचे ऑक्साईड्स तयार करणार आहेत. काय तयार करतात तो? तर धातूंचे ऑक्साईड्स. पहा, ही झाली एक जनरल रिॲक्शन, किंवा तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने ठेवणार, जेव्हा धातू ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट होतात तेव्हा ते काय करतात, धातूंचे ऑक्साईड तयार करतात. म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, मेटल रिॲक्ट विथ ऑक्सिजन इट फॉर्म्स मेटल ऑक्साईड. हां, हे झालं इंग्लिशमध्ये. तेच मी काय लिहिलेलं आहे, वरती लिहिलेलं आहे. धातू म्हणजे मेटल ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर त्यांचं काय तयार होतात, ऑक्साईड्स तयार होतात. आता ते कशा पद्धतीनं तयार होतात हे आपण एक उदाहरण इथं पाहूयात. पहा, कुठला धातू घेऊयात आपण? समजा मी सोडियम मेटल घेतला, किंवा सोडियम हा धातू घेतला, त्याची काय केली, ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन केली, तयार काय होणार आहे, Na2O. आता Na2O हे म्हणणार की तुम्ही कुठं बॅलन्स किंवा ही कुठं संतुलित अभिक्रिया दिसते नको दिसू देत, तुम्हाला हे नाही लक्षात ठेवायचं. फक्त तुम्ही लक्षात काय ठेवा की याच्यामध्ये होतं आहे काय तयार. तुमच्या पुस्तकामध्ये तर हे देखील दिलेलं नाही आहे. सो तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, जेव्हा धातू ऑक्सिजनबरोबर त्यांची रासायनिक अभिक्रिया होते त्या ठिकाणी धातूंचे ऑक्साईड्स तयार होतात, असं दिलेलं आहे शब्दामध्ये. हे त्यांनी उदाहरण देखील दाखवलेलं नाही. आता पहा, हे झालं पहिलं उदाहरण. समजा मी दुसरं उदाहरण घेतलं, कोणतं उदाहरण घेऊयात? समजा मी मॅग्नेशियम हा धातू घेतला आणि त्याची रिॲक्शन किंवा त्याची रासायनिक अभिक्रिया मी कोणाबरोबर केली, तर ती ऑक्सिजनबरोबर केली. आता ऑक्सिजन हा नेहमी कोणत्या फॉर्ममध्ये असतो, तर O2 असाच लिहितो आपण, तो कधीही नुसता O म्हणून लिहित नाही. तर या ठिकाणी जेव्हा मॅग्नेशियम हा या ऑक्सिजनबरोबर रासायनिक अभिक्रिया करतो त्या ठिकाणी MgO तयार होतं,
MgO. आता है ट्वाइस MgO किंवा दोन MgO कसे तयार होते, ही एक खूप मोठी रासायनिक अभिक्रिया आहे. तुम्ही लक्षात काय ठेवायचं, फक्त धातू जेव्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होणार तेव्हा त्याचं काय होणार, धातूचा ऑक्साईड तयार होणार. लक्षात येते, हा धातू आणि हा जे तयार झालेला आहे याला म्हणायचं धातूंचे ऑक्साईड, सोडियम ऑक्साईड. याला काय म्हणायचं, मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया झाली की ते तयार काय करणार आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड. याचं नाव काय आहे, सोडियम ऑक्साईड. आता पहा पुढचं असं दिलेलं आहे की धातूंचे ऑक्साईड्स, धातू नाही आपल्याला मिळालं काय इथं, तर धातूंचे ऑक्साईड्स मिळालेत ना. धातूंचे ऑक्साईड्स हे अम्लारी धर्मी असतात. आता पहा म्हणजे काय हो, धातूंचे ऑक्साईड्स कसे तयार होतात हे तर समजलं, आता ते अम्लारी धर्मी का बरं असतात. म्हणजे इथं मी लिहिते धातूंचे ऑक्साईड. जेव्हा कुणाबरोबर रिॲक्ट होतात, तर अम्लाबरोबर रिॲक्ट होतात. धातूंचे ऑक्साईड जेव्हा अम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा ते कसे तयार होतात, तर ते क्षार आणि पाणी तयार करतात. क्षार अधिक पाणी तयार करतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, धातूंचे ऑक्साईड हे अम्लारी धर्मी असतात. आता कसं बरं, तर पहा तुम्हाला उदासीनीकरणाची रिॲक्शन माहीत आहे का, उदासीनीकरणाची रासायनिक अभिक्रिया काय आहे हो, तर उदासीनीकरणाची रासायनिक अभिक्रिया अशी आहे जेव्हा हायड्रोक्लोरिक आम्ल हे, समजा हे घेतलं मी Na2O घेतलं, हां हे काय झालं, धातूंचा हा ऑक्साईड झाला. इथं काय घेतलं, हे HCl आम्ल घेतलं, तयार काय होणार आहे, सॉरी आपण उदासीनीकरणाची रिॲक्शन बघतो आहे ना, ही जरी घेतली तरी चालेल, तर Na2O आणि तयार काय होणार आहे मला सांगा, NaCl प्लस H2O तयार काय झालं, NaCl प्लस H2O. ज्या रिॲक्शनमध्ये, मग कोणतीही असू दे, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये क्षार आणि पाणी तयार होतात त्या रासायनिक अभिक्रियेला उदासीनीकरण म्हणतात. आणि सेम ही रासायनिक अभिक्रिया कोणासारखी आहे, याच्यासारखी आहे. म्हणून धातूंचे ऑक्साईड्स हे अम्लारी धर्मी असतात. याच्यामध्ये तयार काय झालं, क्षार आणि पाणी. आता पाण्याचं तर काय, आपण हे पाणीला कन्सिडर नाही करत आपण, सो इथं काय राहिलं आहे, फक्त क्षार. क्षार हे कसे असतात, अम्लारी धर्मी असतात. म्हणजेच ही जी रासायनिक अभिक्रिया आहे ती कोणासारखी आहे, सेम, ती सेम टू सेम अप्रॉक्झिमेटली उदासीनीकरणासारखीच आहे. पहा ना, या ठिकाणी मी काय घेतलं आहे, हा धातूंचा ऑक्साईड जो आपण इथं तयार केला, काय आहे हो, सोडियम ऑक्साईड. त्याची रासायनिक अभिक्रिया मी कोणाबरोबर केली, तर अम्लाबरोबर केली. हां, तयार काय झालं, क्षार आणि पाणी. तयार काय झालं, NaCl अधिक पाणी. हे काय आहे, सोडियम क्लोराईड. हे मीठ आहे म्हणजेच ते काय आहे, क्षार. आणि हे झालं पाणी. म्हणून काय म्हटलेलं आहे, धातूंचे ऑक्साईड हे अम्लारी धर्मी असतात. लक्षात आलं. आणखी एक आपण उदाहरण घेऊयात. पहा जेव्हा धातू, कुठला धातू घेऊयात, Al घेऊयात अधिक O2, तयार काय होणार, ट्वाईस ऑफ Al, सॉरी Al2O, तयार काय होणार आहे, Al2O. अशा पद्धतीनं लक्षात आलं काय तयार होते, जेव्हा धातू ऑक्सिजन बरोबर त्यांची रासायनिक अभिक्रिया होते धातूंची, तेव्हा ते धातूंचे ऑक्साईड्स तयार करतात. आता पहा आपण दुसरं पाहूयात, जेव्हा धातूंची अम्लाबरोबर रिॲक्शन होते. सो मी इथं काय लिहू, चार नंबरचं, तर पुढचा धातूंचा रासायनिक गुणधर्म आहे अम्लाबरोबर अभिक्रिया. अम्लाबरोबर अभिक्रिया, ह्या ज्या अभिक्रिया असतात भावना, ह्या पाठ नाही करायच्या, ह्या लक्षात कशावरून ठेवायच्या मी सांगते तुम्हाला, तर हे जे मी बॉक्समध्ये दिलं आहे ना त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. हे देखील कशावरून लक्षात ठेवायचं, तर धातूंचे ऑक्साईड जेव्हा अम्लाबरोबर त्यांची अभिक्रिया होते तेव्हा क्षार आणि पाणी तयार करतात, हेच इथं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता पहा आपल्याला काय करायचं आहे, आपण धातूंचे रासायनिक गुणधर्म पाहतो आहे की नाही, आता आपल्याला धातूंची अभिक्रिया कोणाबरोबर करायची आहे, अम्लाबरोबर करायची. पहा कुठलाही एक धातू घ्या, काय लिहिला मी इथं, सपोज इथं असं लिहिते धातू अधिक आम्ल. जेव्हा धातूंची अभिक्रिया, धातू आणि आम्ल
रिएक्ट होता त्यांची रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा त्या ठिकाणी क्षार आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. हायड्रोजन वायू मुक्त होतो हे लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल लक्षात ठेवायला. आता हे जे ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे तेच आपण कशामध्ये लिहूयात, केमिकल फॉर्म्युल्यामध्ये लिहूयात. पहा, धातू कोणता घेऊयात, सोडियम घेतला मी, हां, अधिक आम्ल कोणतं घेऊयात, समजा मी HCl घेतलं तर मला मिळणार काय हो, काय मिळणार आहे ह्या ठिकाणी, तर NaCl अधिक काय मिळणार आहे मला, H2. इथं काय घेणार आहे मी, ट्वाईस ऑफ HCl, किंवा नुसतं असं लक्षात ठेवा, बॅलन्सिंग लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, ट्वाईस ऑफ Na, किंवा असं करूया ट्वाईस ऑफ HCl. तर आपल्याला इथं काय मिळणार आहे, H2 वायू मुक्त होणार आहे. इथं काय झालं पहा, हा NaCl आणि हा H2. आता ते बॅलन्सिंगचा तो नंतरचा भाग आहे, फक्त लक्षात ठेवा जेव्हा धातू आणि आम्ल एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये रिॲक्शन होते तेव्हा क्षार आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. आणखी एक आपण उदाहरण घेऊ शकतो, कोणतं उदाहरण घेऊयात, Mg अधिक HCl घेऊयात, हे देखील तयार काय होणार आहे, MgCl अधिक H2. हां, वायू मुक्त होते म्हणून मी बाद वरच्या दिशेला केला आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या रासायनिक अभिक्रियेमधून अवक्षेप मिळतो तेव्हा आपण बाण खालच्या दिशेला करतो. आणखी तुम्ही लिहू शकता, Al अधिक HCl आपल्याला मिळणार काय, तर AlCl अधिक H2. अशा पद्धतीनं जेव्हा धातूंची आम्लाबरोबर रिॲक्शन होते तेव्हा ते क्षार आणि हायड्रोजन वायू मुक्त करतात. पहा, पाचवी आपण पाहूयात धातूंची रासायनिक अभिक्रिया, ती म्हणजे पाण्याबरोबर अभिक्रिया. पाण्याबरोबर अभिक्रिया. आता पहा, आपण धातू म्हणजे काय पाहिलेलं आहे, कोणकोणते धातू आहेत, तर सोने, चांदी, पितळ, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे सगळे धातू आहेत. त्यातील आता पाण्याबरोबर अभिक्रिया होते कशा पद्धतीने होते हे आपल्याला पाहिजे. पहा, काही धातूंची अभिक्रिया गरम पाण्याबरोबर होते, काही धातूंची अभिक्रिया ही पाण्याच्या वाफेबरोबर होते, तर काही धातूंची अभिक्रिया ही पाण्याबरोबर होत नाही आणि काहींची गार पाण्याबरोबर झाल्यानंतर ते काय करतात, धातू पेट घेतात. मी तुम्हाला मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, जर का सोडियम आणि पोटॅशियम हे कसे आहेत, तर हे मऊ धातू आहेत, ते असे आहेत की जे आपण सुरीनं पण कापू शकतो. आता त्यातला जो सोडियम आहे त्या सोडियमचं काय होतं, पहा, जेव्हा आपण त्या सोडियमची पाण्याबरोबर अभिक्रिया करतो, सोडियम असू दे पोटॅशियम असू दे, त्यांची गार पाण्याबरोबर जर का अभिक्रिया झाली तर काय होतं माहिती आहे का, ते काय करतात, तो लगेच पेट घेतात. त्यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन ते काय करतात, लगेच त्या ठिकाणी स्फोट होण्याची शक्यता असते, ते लगेच पेट घेतात. म्हणून तर त्यांना कशामध्ये ठेवलं जातं, तर रॉकेलमध्ये ठेवलं जातं. आता जो मॅग्नेशियमसारखा धातू आहे तो काय करतो, तर तो पाण्याच्या वाफेसोबत त्याची अभिक्रिया होते, पाण्याच्या वाफेबरोबर अभिक्रिया होते, म्हणजे कशाबरोबर, तर वेपरबरोबर किंवा स्टीमबरोबर म्हटलं तरी चालेल. मॅग्नेशियमची रासायनिक अभिक्रिया कशाबरोबर होते, तर पाण्याच्या वाफेबरोबर. तर आता पहा, जे काही सिल्वर आहे, गोल्ड आहे, म्हणजे चांदी आहे, सोने आहे, हे पाण्याबरोबर अभिक्रिया करत नाहीत, पाण्याबरोबर अभिक्रिया करत नाहीत, म्हणजेच ते कसे असतात, तर ते नॉन रिॲक्टिव्ह असतात, नॉन रिॲक्टिव्ह असतात. पहा, उदाहरण सांगते मी तुम्हाला, आता मी काय सांगितलं, सोने आणि चांदी. पहा, आपण चांदी सोने घालतोय, चांदी घालतोय, जर का ह्या दोघांची पाण्याबरोबर अभिक्रिया होत असती तर आपण यांना घातलं असतं का, सपोज आता आपण तोंड धुतो, आंघोळ वगैरे करतो, त्यावेळेस पाणी पडलं जातं किंवा पाणी त्यांच्यावरती पडतं, किंवा पाण्यानं आपण त्यांना धुतो जेव्हा ते खराब होतात तेव्हा, मळलेले असतात जास्त, खूप दिवसानंतर आपण त्याला वापरायला काढले तर आपण पाण्यानं धुतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही अभिक्रिया झालेली दिसते का, अभिक्रिया होतच नाही. जर झाली तर आपण त्यांना घालू का,
त्याचा काहीतरी विपरीत परिणाम होईल. सो जे काही सोने आहे, चांदी आहे, यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे पहा. आपण राहिलेले धातूंचे रासायनिक गुणधर्म पाहिले. सगळ्यात पहिला पाहिला, धातूंची जेव्हा ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होते तेव्हा ते धातूंचे ऑक्साईड्स तयार करतात. आणि तयार झालेले धातूंचे ऑक्साईड्स हे आम्लारीधर्मी असतात. का आम्लारीधर्मी असतात? कारण की धातूंचे ऑक्साईड जेव्हा आम्लाबरोबर रिॲक्ट होतात ते तयार काय करतात? क्षार आणि पाणी तयार करतात. म्हणून धातूंचे ऑक्साईड्स हे आम्लारीधर्मी असतात. की जी सेम रासायनिक अभिक्रिया कोणासारखी आहे? तर उदासीनीकरणासारखी आहे. आता उदासीनीकरणाची रासायनिक अभिक्रिया म्हणजे कोणती अभिक्रिया? पहा, जेव्हा कोणतंही आम्ल आणि आम्लारी एकत्र येतात, म्हणजे उदाहरणार्थ HCl अधिक NaOH हे काय आहे? हायड्रोक्लोरिक आम्ल. हां, आणि हे काय आहे हो? तर हे सोडियम हायड्रोक्साईड. हां, हे काय आहे? ही आम्लारी आहे. जेव्हा आम्ल आणि आम्लारी एकत्र येतात तेव्हा ते क्षार आणि पाणी तयार करतात. म्हणजे काय तयार होणार आहे? NaCl अधिक H2O तयार काय झालं? क्षार आणि पाणी. या रासायनिक अभिक्रियेसारखीच कोणती आहे? तर ही रासायनिक अभिक्रिया आहे. म्हणून धातूंचे ऑक्साईड्स हे आम्लारीधर्मी असतात. लक्षात ठेवायचं, जेव्हा ऑक्सिजनबरोबर धातू अभिक्रिया करतात तेव्हा धातूंचे ऑक्साईड्स तयार करतात. तर जेव्हा धातू पाण्याबरोबर अभिक्रिया करतात तेव्हा ते धातूंचे हायड्रोक्साईड्स तयार करतात. बाळांनो, धातूंचे हायड्रोक्साईड्स तयार करतात. आता धातूंचे हायड्रोक्साईड तयार करतात म्हणजे कसं? तर पहा, या ठिकाणी आपण काय करूयात, उदाहरणार्थ हे सांगायचं राहिलं, हे पाहूयात. आपण सोडियम घेतला, आपण हां हा धातू घेतला, अधिक पाणी घेतलं आपण, हां, तयार काय होणार आहे हो? तर धातूंचे हायड्रोक्साईड आणि ते H2 म्हणजे हायड्रोजन वायू मुक्त करतात. हायड्रोजन वायू मुक्त करतात. पहा, म्हणजे या ठिकाणी NaOH ट्वाईस किंवा NaOH आणि H2 बाहेर पडणार आपल्या इथं. धातूंचे हायड्रोक्साईड्स तयार करतात. फक्त एवढंच लक्षात ठेवा, ते काय करतात हो? एक मिनटं, ते धातूंचे हायड्रोक्साईड तयार करतात. एवढं लिहिलं तरी चालेल, लक्षात राहील. पाण्याबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर काय करतात ते? धातू अधिक आम्ल जेव्हा आम्लाबरोबर अभिक्रिया होते तेव्हा ते क्षार आणि हायड्रोजन वायू मुक्त करतात. तर जेव्हा पाण्याबरोबर अभिक्रिया होते तेव्हा ते धातूंचे हायड्रोक्साईड तयार करतात. आपण आत्ता थांबूयात.